यंदा विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्त चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी नाट्यगृहात आयोजित 3 दिवसीय 68व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा उत्साही प्रारंभ झाला। संमेलनाचे अध्यक्ष डॉ. V.S. जोग यांनी संमेलनाची सूत्रे स्वीकारली। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कार्यक्रमात उद्घाटक म्हणून उपस्थिती होती। इतिहासाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. V.S. जोग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महापुरुषांचे प्रतिमा भंजन नकोच, मात्र काश्मीरी फाईल्स प्रतीही नकारात्मकता नसावी अशी भूमिका मांडली। मार्क्सवाद्यांनी घेतलेल्या काही विशिष्ट भूमिकांमुळे या तत्वज्ञानाची पीछेहाट झाल्याचं सांगत चले जाओ आंदोलनाचा विरोध, 1962च्या चिनी आक्रमणाचं त्यांनी केलेलं स्वागत यामुळे मार्क्सवाद माघारल्याचं ते म्हणाले। केवळ प्रश्नार्थक साहित्य अथवा पोथीनिष्ठ सकारात्मक साहित्य अपूर्ण असल्याचं जोग म्हणाले। साहित्यिकाने प्रश्न विचारले पाहिजेत आणि उत्तरेही दिली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला। ग्रंथालयीन अनुदान वाढवूस, मात्र वाचक वर्गाची संख्या वाढवणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केलं। बघूया त्याविषयी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे। विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होते आहे। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक नवीन विचार पुढे यावा, या साहित्य क्षेत्रातून मनाची भूक वाढवणारी, ऊर्जा देणारी साहित्याची निर्मिती अजून वेगाने व्हावी, पुस्तक वाचण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही चिंतन करत आज वाचन संस्कृती जी कमी होत आहे या संदर्भातसुद्धा या चिंतनातून आपण निश्चितपणे योग्य पद्धत विकसित करण्यासाठी, मग स्टोरीटेलसारख्या ऑडिओ बुक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करता येईल का, अशा विविध विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि